एक्सरसाइज मधील पेज नंबर 121 वरील प्रॉब्लेम आहे। ओपनिंग बैलेंस शीट आपल्याला दिलेली आहे आणि रिसीट पेमेंट अकाउंट दिलाय आणि इनकम एक्सपेंडिचर बैलेंस शीट तयार करायची आहे। तर इथं पहिल्यांदा बैलेंस शीट बघा। अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहे, हा तुम्हाला स्वतः सोडवायचा आहे। काळजीपूर्वक लक्ष देऊन पोस्टिंग ऐका। तर पहिल्यांदा आपण काय करतो, बैलेंस शीट मधले असेट्स एंड लायबिलिटीचे बैलेंस लिहून घेतोय। कैपिटल फंड दिलाय, याचा इफेक्ट लायबिलिटी साइडला होणार आहे। त्यानंतर असेटला कॅश इन हँड कॅश ॲट बँक आहे, याचा इफेक्ट होत नाही। इथला कॅश अँड कॅश हे दोन्ही इफेक्ट होत नाही। बिल्डिंग आहे, फर्निचर आहे, लायब्ररी बुक्स आहे आणि कॉम्प्युटर लॅबोरेटरी, हे चारही आयटम आहेत। हे कुठे लिहायचे आहेत आपल्याला बॅलन्स शीटच्या असेटला। इथं आउटस्टँडिंग प्रीपेड काही नाही, त्यामुळे अतिशय सिम्पल प्रॉब्लेम आहे, तुम्ही सोडवायचा आहे। फक्त काळजीपूर्वक पोस्टिंग ऐका। काय सांगितलं, हे जे चार आयटम आहेत, बिल्डिंग, फर्निचर, लायब्ररी बुक्स आणि कॉम्प्युटर लॅबोरेटरी, हे सगळे कुठे लिहायचे, बॅलन्स शीटच्या असेटला। आता इनरला लिहायचे का आउटरला, ते खाली आपल्याला ॲडजस्टमेंट बघितल्यावर लक्षात येते। फक्त आता लक्षात काय घ्यायचं, हे चार आयटम असेटला जाणार आणि कॅपिटल फंड आहे तो लायबिलिटीला जाणार। आता खाली रिसीट अँड पेमेंट अकाउंट, ओपनिंग बॅलन्सचा इफेक्ट होत नाही। ट्यूशन फी, ट्यूशन फी हे इन्कम आहे, टर्म फी इन्कम आहे, ॲडमिशन फी पण इन्कमला जाणार। डोनेशनला कॅपिटल म्हटले म्हणून कॅपिटल फंडमध्ये काय होणार आहे, तर ॲड होणार आहे, लायबिलिटीला कॅपिटल फंडमध्ये ॲड। त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड आणि गव्हर्मेंट ग्रँट आणि सेंट्रल रिसिट्स, हे तिन्ही पण काय आहेत, तर इन्कम आहेत, इन्कम साईडला इफेक्ट होईल। त्यानंतर पेमेंटला आता बघा, सॅलरी आहे, सॅलरी हे एक्सपेंडिचरमध्ये जाणार। त्यानंतर दिलं आहे आपल्याला लायब्ररी बुक्स। आता लायब्ररी बुक्स हे काय होणार, असेटमध्ये ॲड, कारण इथं लायब्ररी बुक्स आहे, त्यामुळे लायब्ररी बुकला टिक मार्क होईल। त्यानंतर बघा, आता ऑफिस रेंट आहे, स्टेशनरी, सन्ड्री एक्सपेन्सेस, इन्शुरन्स, स्पोर्ट एक्सपेन्स आणि ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्स, हे सगळे एक्सपेंडिचरला जाणार। त्यानंतर आपलं आलं आहे फर्निचर, फर्निचर हे काय होणार आहे, असेटमध्ये ॲड होणार, ह्या फर्निचरला टिक मार्क इनरला घ्यावं लागेल। आणि त्यानंतर रिपेअर्स आहे, रिपेअर्स हे एक्सपेंडिचरला जाणार आणि हे कॅश इन हँड कॅश ॲट बँक हे पण दोन्ही आयटम आहेत, ते असेटला जाणार आहेत। म्हणजे फर्निचरला आणि लायब्ररी बुक्सला टिक मार्क झाली। त्यानंतर इथं तीन नंबर ॲडजस्टमेंट आधी बघा, डेप्रिसिएट लायब्ररी बुक्स बाय रुपीज 9,000 अँड फर्निचर बाय रुपीज 10,000। म्हणजे ॲडजस्टमेंट कशावर आहे, लायब्ररी बुक्स आणि फर्निचर, त्यामुळे लायब्ररी बुकला दुसरी टिक मार्क होईल आणि फर्निचरला पण दुसरी टिक मार्क होईल। म्हणजे हे पेमेंट साईडचे आयटम आहेत, ते दोन्ही काय करायचे, असेटमध्ये ॲड परचेसेस म्हणून दाखवायचे। कुठला आयटम इथं फर्निचरचा आहे आणि इथला लायब्ररी बुक्सचा, हे जे फर्निचर आणि लायब्ररी बुक्स आहे ह्या दोन्हीमध्ये काय करायचे, ॲड करायचे। आणि त्याच्यानंतर हे डेप्रिसिएशन आहे दोन्ही आयटमवरचं, हे त्या ठिकाणी लेस करायचं। मग हे लायब्ररीचा डेप्रिसिएशनचा इफेक्ट त्या असेटमधून लेस होणार आणि दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला होईल। त्यानंतर एक नंबर ॲडजस्टमेंट काय सांगते, आउटस्टँडिंग सॅलरी रुपीज 9,000। सॅलरी ही काय खर्च आहे, पेमेंटला आहे, मग आउटस्टँडिंग खर्च असू दे, उत्पन्न असू दे, करंट इयरचा म्हणलं की ॲड होणार आहे। खर्च आहे, देणं आहे, दिलेलं नाही, ॲड होणार, देणं आहे म्हणून लायबिलिटीला जाणार आहे। त्यानंतर आउटस्टँडिंग ट्यूशन फी, ट्यूशन फी काय आहे, इन्कम आहे, ते पण काय आहे, चालू वर्षाचं इन्कम आहे, म्हटलं की ॲड मिळालं आहे का नाही, येणं आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला। इतका सिंपल प्रॉब्लेम आहे, त्याच्यात काहीही वेगळी आउटस्टँडिंग प्रीपेड लास्ट इयरचं काही दिलेलं नाही, अतिशय प्लेन प्रॉब्लेम आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सोडवा। याचा ॲन्सर खाली दिले, सरप्लस आला पाहिजे 48,000 आणि बॅलन्स शीटची टोटल आली पाहिजे 7,61,800। तुम्हाला मी इन्कम एक्सपेंडिचरची टोटल पण सांगते, 2,53,000। बघा 2,53,000 ही कशाची टोटल आली पाहिजे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची टोटल 2,53,000 आली पाहिजे। सोडवा स्वतः प्रॉब्लेम। धन्यवाद।